नमन करतो आणि आज या ठिकाणी प्रथमतः मला बोलवलं ती संधी प्राप्त करून दिली ते आमचे तांदळे असतील विपट जे असतील आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे सुभाषजी चव्हाण यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो मी. या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि एक छानशी संधी मिळाली आहे असं मी स्वतःला समजतो. परमपिता परमेश्वराच्या कृपेने जे काही माझा थोडाफार अभ्यास या विषयातला असेल त्या दृष्टीने म्हणून मी आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न करत असताना काही चुका झाल्या तर समजून घ्याव्यात. जे ज्ञान चांगलं असेल ते इतरांपर्यंत पोचवा आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचा समाज घडवायचा आहे त्या दृष्टिकोनातून थोडंसं काम चालू असतं. सुरस सुरुवातीला आपण प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत आणि म्हणून 3 वेळा ओंकार आपण सामूहिक करणार आहोत. श्वास भरूया. आयुष्य प्राप्त व्हावं, चांगलं आरोग्य मिळावं आणि जे काही आयुष्य आपल्याला परमेश्वरने दिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे उपयोग करणं, 100% जगणं. 100 वर्ष जगू की नाही आपल्याला माहीत नाही, परंतु जे आयुष्य मिळालेलं आहे ते 100% आपण चांगलं जगू शकतो याच्या दृष्टिकोनातून परमात्म्याची कृपा आपल्यावर हो अशी इच्छा व्यक्त करून आजचा थोडासा जो विषय आपण घेत आहोत तो थोडासा आपल्या संस्कृतीला धरून आहे, संस्कारांना धरून आहे. आणि संस्कृती आणि संस्कार आज आपण पाहतोय की आपल्या पिढीनंतर पुढच्या पिढीपर्यंत ज्या पद्धतीने हस्तांतरित व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते होऊ शकलेले नाही तर अनेक कारणं असू शकतात आणि म्हणून ते हस्तांतरण न झाल्यामुळे आज समाजामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे गल्लीगल्लीमध्ये गोळागोळांमध्ये आपण पाहतो आहोत आणि म्हणून ती परिस्थितीसुद्धा थोडीशी बदलावी या दृष्टिकोनातून आपल्याला अजून उरलेल्या दिवसांमध्ये जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आपण करावे. या दृष्टिकोनातून आपल्याला ते संस्कृतीची माहिती असली बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला संस्कृतीबद्दल संस्कारांबद्दल टोटल माहिती असते आणि मग नवीन पिढीला ज्या भाषेमध्ये आवश्यकता असते त्यांना ज्या भाषेमध्ये आपल्याला त्यांना पाहिजे असतं त्या भाषेमध्ये आपण त्यांना सांगू न शकल्यामुळे बऱ्याचशा वेळा नवीन पिढी आपलं ऐकत नाही आणि आपण आमचाच मुलगा माझाच मुलगा माझा ऐकत नाही त्याच्यावर मी त्याला काही सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांच्या पातळीवर जाऊन आपल्याला थोडं काही करता आलं तर अत्यंत चांगलं. मुलं तर ऐकणार नाही परंतु कदाचित आपल्याकडे नातू असतील नाती असतील त्यांच्याशी संवाद साधता येईल आणि त्यांच्यासाठी आपल्याला थोडासा प्रयत्न करता येईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदाच आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाला विनंती करणार आहे की आपल्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे छोट्या छोट्या बाळगोपाळांसाठी प्रत्येकाकडे एखाद्या तरी नाती नात कोणतरी असेल त्या बाळगोपाळांसाठी जसं तुम्ही महिन्यातून एकदा जमता तसं आपल्याला महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा आणि जर शक्य झालं तर खरं म्हणजे आठवड्यातून एकदा त्यांना 1 तास या ठिकाणी मुलांना मुलींना छोट्या बोलवा. आपल्याकडे अनेक तज्ज्ञ व्यक्ती असतात
त्यांच्यासाठी आपण काही निवडाव्या, त्यांना काही मंत्र शिकवावेत, काही स्तोत्र शिकवावेत, एखाद्याला कुठेतरी कला चांगली येत असते, हस्तकला येत असते, दुसऱ्या काही कला असतात, त्या कलांबद्दल मुलांना आपल्याला शिकवता येईल. अशा प्रकारचा एक उपक्रम आपल्या ज्येष्ठ नागरिक संस्थाने, त्याला आपण संस्कार वर्ग नाव द्या, आनंद वर्ग नाव द्या, पण लहान मुलांसाठी आपण जर काम करायला सुरुवात केली तर निश्चित त्याचा परिणाम त्यांच्या आई बाबांवर झालेला दिसेल. आणि जी आपली मुलं आता मोठी झालेली आहेत ती ऐकत नाही आहेत, त्यांना मुलं झालेली असतात, ती जी ऐकत नाही आहेत ती आपल्या नातीचं किंवा त्यांच्या मुलीचं ते सहज ऐकू शकतील आणि ते परिवर्तन आपल्याला आपल्या घरामधून आणता येऊ शकेल. आणि म्हणून आता आपल्याला बॅकडोअर एंट्री मारण्याची आवश्यकता आहे. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे आजकाल सरकारी ऑफिसमध्ये जसं टेबलाखालून दिलं जातं तसं आपल्याला मागच्या बाजूने थोडंसं वळून पुन्हा आपल्या त्या पिढीला काही संस्कार देण्याचा आपण प्रयत्न निश्चित आपण करण्याचा करूया. त्याच्यामध्ये माझी काही जी मदत लागेल निश्चितपणाने तुम्ही केव्हाही मला फोन करा. सुरुवात करायची असेल कशी करावी, काय करावी, त्याच्या संदर्भामध्ये समजा तुमचे तीन चार कार्यकर्ते असतील त्यांना थोडंसं मार्गदर्शन हवं असेल तर आपण एक छोटीशी बैठकही घेऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलूया. माझा मेन उद्देश हाच आहे की प्रत्येक सोसायटीमध्ये एक आनंद वर्ग, संस्कार वर्ग सुरू व्हावा. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत की या कॉलनीमध्ये सुद्धा असा उपक्रम व्हावा आणि त्याच्यामधून आपल्याला तरुण तरुणी छोटी बाळकं आपल्याला जोडता येतील अशा पद्धतीचा हा उपक्रम आपण करूया. आजचा मुख्य विषय जो आहे तो आपल्या संस्कृतीची ओळख ही आपल्याला असली पाहिजे. आपली संस्कृती आपल्या ऋषीमुनींनी ऋषीपत्नींनी जी काही तयार केलेली आहे त्यांनी त्यांच्या अध्ययनातून, त्यांनी त्यांच्या संशोधनातून, त्यांनी त्यांच्या ध्यान प्रक्रियेमधून ही संपूर्ण व्यवस्था तयार केलेली आहे. आणि म्हणून आज आपण या पितृमंदिरवाड्यामध्ये आपण भेटतो आहोत. योगही अत्यंत चांगला आहे. आपल्या पितरांच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजेत, त्यांचे आभार मानायला पाहिजेत आणि म्हणून आपण तर्पण करत असतो, श्राद्ध करत असतो. आपण आपल्याच फक्त माता पित्यांचं किंवा आपल्या आजोबा आजी आजोबांचं श्राद्ध करत असतो परंतु त्याच जोडीला ही संपूर्ण जी काही आपली ऋषी परंपरा जी आहे या ऋषी परंपरेबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला या पितृमंडळाचा उपयोग करता आला पाहिजे. आणि म्हणून तर्पण करताना सगळ्यांच्या नावाने तर्पण करावं या दृष्टिकोनातून आपण सामूहिक श्राद्ध आणि तर्पणाचा कार्यक्रम हे सर्व मित्र अमावस्येच्या दिवशी आपण घेत असतो. चिंचवडमध्ये इंदिरानगर हा विभाग आहे, दळवी नगरच्या जवळ, एसएफ कॉलनी कंपनीच्या पुढच्या बाजूला, पोलीस आयुक्तालयाच्या जवळ, या ठिकाणी आपण सर्व मित्र अमावस्येच्या दिवशी सामूहिक श्राद्ध आणि तर्पणाचा कार्यक्रम करत असतो. सकाळी 8:30 ते 11:30 हा कार्यक्रम चालतो. कार्यक्रम पूर्णपणे निःशुल्क असतो. सगळ्या व्यवस्था आमच्यातर्फे तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात. फक्त आपल्या जी काही भांड्यांची व्यवस्था करायची असते ती भांड्यांची व्यवस्था आपण करून घेऊन या, तर्पणासाठी जी भांडी लागतात ती होईल आणि आपण तिथे यावं, तर्पण करावं आणि त्या तर्पणामध्ये सामील व्हावं या दृष्टिकोनातून हा एक निरोप आता सुरुवातीलाच मी आपल्याला देतो. पार करता येईल मित्रांनो. आणि ही वैतरणा नदी पार करण्यासाठी 59 दिवस लागतात. या 59 दिवसांमध्ये आपले हार होऊ नये म्हणून आत्तापासून आपण ती व्यवस्था निर्माण केली पाहिजे. असं जवळजवळ 1,625 दिवसांपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला की पुढे 265 दिवस आपल्याला यमाच्या दरबारामध्ये बसावं लागतं. या यमाच्या दरबारामध्ये बसल्यानंतर तिथे चित्रगुप्त नावाचा वकील बसलेला असतो. तो तुमची सगळी पथडी काढतो आणि तो चित्रगुप्त सगळं तुमचं सगळं मांडतो, तुमची दिनचर्या जीवनचर्या आणि त्याचं सगळं करेपर्यंत 265 दिवस लागतात. असे 365 दिवस पूर्ण झाले की मग आपण वर्ष श्राद्ध करतो. 365व्या दिवशी यमराज पुढच्या तुमचा प्रवास ठरवतात, त्यांना कुठे पाठवायचं. आणि म्हणून पहिल्या वर्षभरामध्ये आपण दर महिन्याला त्या पितरांना महिन्याला एकदा तिथीला भूक लागते म्हणून दर महिन्याला आपण पितर जेवायला घालतो, असं पूर्ण वर्षभर करतो. आणि मग वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्ष श्राद्ध करून त्यांच्या पुढच्या प्रवासाला आपण त्यांना शुभेच्छा देत असतो. मग तिथून पुढे दर वर्षातून एकदा त्या तिथीला त्या आत्म्यांना भूक लागते. म्हणून मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर दरवर्षी आपण ते वर्ष श्राद्ध करावं असा प्रघात. आणि हे सगळं वर्णन गरुड पुराणामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून वर्ष श्राद्ध करणं, नाहीतर आजकाल 10वा पण करत नाही 13वा पण करत नाही आपल्या होतील की नाही आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून ह्या कथा आपण मुलांना मुलींना सांगितल्या पाहिजे, शिकवल्या पाहिजे. आणि हा पितृमंदिरवाडा त्याच्यासाठीच आहे की ज्यांचं काही श्राद्ध होत नाही, काही होत नाही, त्यांच्यासाठी आपण श्राद्ध करणं, तर्पण करणं कोणासाठीही आपण करू शकतो. आज तुम्ही म्हणाल काय हे क्रांतिकारक होऊन गेले, बिचाऱ्या पिढ्यांच्यामध्ये कोणी शिल्लक पण राहिले नाही. आपल्या चिंचवडमध्ये उदाहरण, चाफेकर बंधू तिघही बिचारे फाशीवर गेले,
आज त्यांच्या पिढीतलं कोणी नाहीये, त्यांचं श्राद्ध धर्म कोण करणार? त्यांनी आपल्यासाठी आपल्या देशासाठी बलिदान दिलं, आपल्याला त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळू शकलं. आपलं दायित्व आहे त्यांना पुढची गती प्राप्त करून देण्याचं. आणि म्हणून आम्ही श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरीला करतो, त्या अशा क्रांतिकारकांना सुद्धा आपण तर्पण देत असतो. ऋषी मुनींना जे ब्रह्मचारी होते, भीष्म पितामह आजन्म त्यांनी स्वीकारलेलं होतं, लग्न करणार नाही, पुढे पिढी निर्माण झाली नाही, त्यांना कोण तर्पण देणार? त्यांच्यासारखे व्यवस्थित तयार पुन्हा झाले पाहिजे आणि म्हणून त्यांच्या नावाने तर्पण. हा सगळा श्राद्ध आणि तर्पणाचा श्रद्धायुक्त तर्पण करणं. आणि म्हणून श्राद्ध आणि तर्पण अत्यंत महत्वाचं आहे. हे पितृ पंधरवड्यामध्ये रोज आपल्याला करता येऊ शकतं, घरच्या घरी करता येतं. ब्राह्मणाची आवश्यकता नाही, पुरोहिताची आवश्यकता नाही. आपल्या घरी पाणी असतं, छोट्याशा ग्लासामध्ये पाणी घ्यावं, काळे तीळ आपल्याकडे असतात, नसतील तर 200 ग्रॅम 100 ग्रॅम मागून घ्यावे आणि त्याच्यामध्ये 10-5 दाणे त्या पाण्यामध्ये टाकायचे, त्याच्यामध्ये चमच्याने पाणी घ्यायचं, आपल्या उंदळीमध्ये ठेवायचं उजव्या त्याच्या अंगठ्यावर बघून सर्वेभ्यो पितरेभ्यो नमः स्वदा तर्पयामि. इतका सोपा मंत्र आहे. सर्वेभ्यो पितरेभ्यो नमः स्वदा तर्पयामि. याने फक्त 11 वेळा मित्रांनो तर्पण करायचं. 11 वेळा तर्पण करा, ते पाणी जवळ पिंपळ असेल तर पिंपळाला आणायचं, तुळस असेल तर तुळशीला आणायचं, झाड असेल तर झाडाला. कारण पितरांना फक्त पाणीच पिता येतं, त्यांना पुढे जेवण घेता येत नाही. असं एकेका स्टेपमध्ये गेल्यानंतर एक एक पाऊल आहे. इतका छोटा अभ्यास, इतका सूक्ष्म अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी केला की शास्त्र अनुभूतीला आपल्या पुढे मांडलं आणि पूर्ण आत्म्याचा प्रवास कसा असतो. आणि म्हणून मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास याच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये एकाने संशोधन केलं, त्यांच्या सीडी सुद्धा उपलब्ध आहेत, त्यांच्या व्हिडिओ युट्यूबवर पण उपलब्ध आहे. आणि त्या आत्म्याचा प्रवास आपल्याला सहज करता आहे. आपल्या पुण्यामध्ये सुद्धा डॉक्टर वर्तक म्हणून होते, त्यांनी आधुनिक रामायण लिहिलेलं होतं, त्यांनी सुद्धा या आत्म्याच्या प्रवासाबद्दल आणि रामाच्याबद्दल त्यांनी आधुनिक शास्त्र लिहिलेलं. आणि म्हणून अशा शास्त्रांचा उपयोग आपण केला पाहिजे. सांगण्याचा उद्देश असा आहे की पितृतर्पण करणं म्हणजे नुसतीच काही आपलं श्रद्धा किंवा आपण काय म्हणतो अंधश्रद्धा नाही आहे. आणि म्हणून त्या श्रद्धांचं म्हणून दैवताचा नैवेद्य, दैवताचा नैवेद्याबद्दल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आजकाल भरपूर फिरत आहे. त्याच्यामधून कावळ्यांची संख्या वाढली पाहिजे, कारण कावळे एकमेव प्राणी असे आहेत की कावळा जे असतात त्यांच्या विष्ठेमधून जर पिंपळाच्या बिया गेल्या, आवडाच्या बिया गेल्या, उदुभराच्या बिया गेल्या तरच त्याची रोपांचं रोजन होत असतं, हेच बीज रोजन होत असतं. आणि ऑक्सिजन देणारे फॅक्टरी म्हणजे हेच झाड आहेत आपले. नाहीतर आज आपण विदेशी झाडांची लागवड करतोय, सुशोभित झाडं करण्यासाठी आपण पाहतोय सगळं स्मार्ट सिटीच्या नावाखाली काय चालेल. ज्येष्ठ नागरिक समजणे हा विषय सुद्धा घेतला पाहिजे. आमच्या इथे फक्त स्थानिक वनस्पती लागल्या गेल्या पाहिजे, देशी वनस्पती लागल्या गेल्या पाहिजे. त्याच्या संदर्भात एखादा वनस्पती तज्ज्ञ प्राप्त करा, त्याच्यावर माहिती घेऊ शकतो. ह्या असे उपक्रम आपण ज्येष्ठ नागरिक संघाने घेतले पाहिजे. नुसतं आपण महिन्याला येतोय, खातोय, पितोय, वाढतोय, साजरे करतोय, अजिबात नाही. काहीतरी जोडा, आपलं दायित्व आपण स्वीकार करा आणि त्या दायित्वाचं निर्वहन करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामधून आपल्याला यश प्राप्त होईल. आणि म्हणून सोनं निर्माण करणारी प्राण्यांमध्ये एकमेव फॅक्टरी कुठली आहे? गाय. वनस्पतीमध्ये सुद्धा सोनं निर्माण करणारी फॅक्टरी दिलेली आहे. आणि म्हणून आपल्याकडे पूर्वी तुळस आपल्या घरोघरी असायची. तुळशीचं झाड हे आपल्या जीवनामध्ये सोन्याचं अवलंबन करतं. आणि मग तुळशीची पानं जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं असेल तर तुळशीच्या ज्या कडा असतात त्या किंचित लालसर असतात. पहा या लाल कडा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे सोनं तयार करण्याची कंपनी आहे. आणि म्हणून तुळशीमध्ये सोनं आहे हे आपल्या ऋषी पत्नींनी ओळखलं होतं, ऋषी मुनींनी ओळखलेलं होतं. आणि म्हणूनच त्या सोन्याची आवड असणाऱ्या विद्वान विष्णू त्याच्या पुढे लक्ष्मी दिली आणि त्या लक्ष्मीला आणि विष्णूंना आवडणारी एकमेव वनस्पती म्हणजे तुळस. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपल्या ऋषी मुनींनी हा सुद्धा अभ्यास केलाय की कुठल्या देवतेला कुठली वनस्पती जोडावी हे विज्ञान आहे, अंधश्रद्धेने जोडलेल्या नाहीये. ते थोडंसं उदाहरण सांगून मी माझ्या भाषणाकडे संपवणार आहोत. आणि म्हणून आपण हे ओळखलं पाहिजे. तुळस आज आपल्या घरातली तुळशी वृंदावन नष्ट झालेली आहे. आहे का तुळशी वृंदावन? नाहीये. आज दबड्या ढोग्या तुळस लावली जाते, लावतात की? आणि म्हणून आम्ही मध्ये एक अभियान घेतलं आणि त्याचं उदाहरण म्हणून चिंचवड मधलं गोखले पार्क आज तुम्ही जाऊन पहा. गोखले पार्कच्या प्रत्येक इमारतीच्या खाली तुम्ही उतरणार तर तुम्हाला तुळशी वृंदावन दिसेल.
आणि त्या खाली उतरलेल्या लोकांनी त्या तुळशीचं दर्शन घ्यावं, इच्छा असेल त्या पाणी टाकावं. असे आपल्याला प्रत्येक सोसायटी सोसायटीमध्ये छोटी तुळशी म्हणून तयार करता येतील का? गेट जवळ किती खर्च येईल त्याला बिल्डर सहज करून देऊ शकतो. अशी अभियान आपल्याला राबवली पाहिजे. त्या तुळशीचं दर्शन, त्या तुळशीचा खाणं आपल्याला करता येतो. त्याच्यामुळे सर्दी, खोकला, ब्रॉन्कायटिस, दमा, कफ हे आपले नष्ट करण्यासाठी तुळशीचा काढा अत्यंत महत्वाचा. या तुळशीचं संगोपन आपण केलं पाहिजे. आणि म्हणूनच तर भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये राहत होते. वृंदा म्हणजे काय? तुळस. तुळशीचं एक नाव वृंद आहे. आणि म्हणून वृंदेचं वन जिथे होतं, जंगल जिथे होतं, त्या जंगलामध्ये विष्णू राहायला गेले होते. आणि त्या तुळशीचं सुद्धा आपल्याला पूजन करणं, त्याचं संगोपन करणं, त्याचं संवर्धन करणं. नुसतंच आपण फक्त आठ महिन्या वर्षातून एकदा तुळशीचा विवाह लावतो कधीतरी, आता तो विवाहही लागत नाही आहे. एवढं करून थांबायचं नाही. आणि म्हणून याच्यातले आपल्याला जे काही करता येईल आपल्या आपल्या पातळीवर करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.